काय बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? सध्या आपण कोरोना व्हायरसमुळे सगळेजण घरीच आहोत. घरीच राहा, सुरक्षित राहा. जरी आपण घरी राहणार असेल तरी आपणाला एक कृती मात्र वारंवार करावी लागणार आहे. कोणती बरं कृती आहे ती? आठवतंय का? करताय ना ती कृती? एक कृती जी आपल्याला वारंवार करावायची आहे ती म्हणजे आपले हात स्वच्छ धुवायचे. तर चला पाहूया आपले हात स्वच्छ कसे धुवायचे त्याची आपण कृती पाहूया. चला प्रथम आपले हात ओले करून घ्या. आपल्या घरात जो हँडवॉश किंवा साबण असेल तो घ्या, पण तो घेण्यापूर्वी नळ बंद करायला विसरू नका. पाण्याचा अपव्यय होणार नाही. आता मी जी कृती तरी करतोय ती काळजीपूर्वक पहा. अशा पद्धतीने हात आपले चोळून घ्यायचे. त्यानंतर ही एक कृती करायची. त्यानंतरची कृती ही, त्यानंतर ही कृती, त्यानंतर ही कृती. ही आहे एक आदर्श हात धुण्याची पद्धत. आता हात धुतल्यानंतर साबण काढताना मात्र आपला हात नळाखाली कधीच सुगंध ठेवायला विसरू नका. त्यानंतर आपले हात स्वच्छ कापडाने पुसून घ्या. आता या संदर्भातच मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हँड वॉश डे केव्हा साजरा केला जातो? पाहूया कोण कोण उत्तर देत आहे ते. माझा संपर्क क्रमांक तुमच्याकडे आहे. पाहूया सर्वात प्रथम मला कोण संपर्क करता येते. आणि हो, याबरोबरच तुमच्यासाठी एक आनंदाची बाब, ती म्हणजे आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री ठाकोर सर यांच्या मार्गदर्शनातून व आपल्या शेजारील शाळा डवळे शाळा या शाळेतील उज्ज्वला कटक दौंड या मॅडमच्या प्रयत्नातून आपल्या केंद्राचं एक यूट्यूब चॅनल तयार करण्यात आलेलं आहे. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.